बोरगाववाडीतील संजय सावदलगे कुटुंबियाने देशी गाईचे केले डोहाळे जेवण. 200 लोकांना अन्नदानाचा उपक्रम. बोरगाववाडी तालुका निपाणी येथील प्रगतशील शेतकरी संजय बापू सावदलगे यांनी आपल्या देशी गाईचे डोहाळे जेवण कार्यक्रम साजरा करून 200 लोकांना अन्नदानाचा उपक्रम राबवला आहे. त्यामुळे सावदलगे कुटुंबांनी साजरा केलेल्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे नागरिकांमधून कौतुक केले जात आहे. सावदलगे कुटुंबियांचा शेती हा व्यवसाय आहे. जनावरे पाळणे हा जोडधंदा असून त्यामध्ये एक देशी गाय पाळली आहे. गाय गावन गेल्याने त्या गायीचा 7व्या महिन्यात डोहाळे जेवण साजरे करण्याचा माळी कुटुंबाने संकल्प केला. अनेक नातेवाईक मित्रमंडळी पाहुणे यांना आमंत्रित केले. कोणी शिदोरी तर कोणी आहेर व ओटी भरणीचे साहित्य आणले. सकाळी गायीची पूजन व ओटी भरणी सुहासिनांच्या हस्ते करण्यात आली. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस माणुसकीच्या शोधात असतानाच मुक्या प्राण्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे काही माणसे विरळ आहेत. पण सावदलगे कुटुंबियाने गायीचे मोठ्या उत्साहात डोहाळे जेवण साजरा करून आपल्या पाळलेल्या गायीवर अतूट माया व्यक्त केली आहे. या निमित्त कार्यक्रमास उपस्थित असलेल्या लोकांना जेवण घालून डोहाळे जेवण साजरे केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. यावेळी बोलताना संजय सावदलगे म्हणाले की आम्ही पाळलेल्या देशी गायीवर अतूट मायेमुळे हा डोहाळे जेवण साजरा करून अन्नदान करण्याचा संकल्प केला असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास मान्यवर महिला ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते. पंच न्यूजसाठी कारत गावून प्रशांत कांबळे.